आज चोटोगोल मराठी चैनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महा टीईटीचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करून घेत आहोत, त्यामध्ये आजपासून आपण सुरुवात केली मॅथ या विषयाला। बघा, मॅथचा पहिला प्रश्न आहे, 4, 8, 9, 2 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी जास्तीत जास्त संख्या किती। आता बघा, तुम्ही जर एक एक संख्या टाकून जर करत गेलं तर खूप वेळ लागणार, त्यामुळे आपण काय करणार आहोत, इथे ट्रिक यूज करणार आहोत। ट्रिक कोणती ट्रिक यूज करणार आहोत बघा, जर ह्या संख्यांमध्ये झिरो नसेल तरच ही ट्रिक यूज होणार आहे। इथे आता आपल्याला झिरो दिसतोय का, नाही, त्यामुळे काय, किती संख्या, 1, 2, 3, 4, झिरो नसेल तर ही ट्रिक यूज होणार आहे। बघा किती संख्या आहे, 4, मग 4 × 3 × 2 × 1, 3 × 12, 12 × 24 किती होता, 24। आता जर इथे तुम्ही म्हणाल झिरो नाही तर झिरो असेल तर काय करायचं, तर झिरो साठी कोणती ट्रिक यूज होणार आहे, झिरो साठी आता बघा, 4, 0, 9, 2 या प्रकारची जर संख्या असेल तर कशा प्रकारे, बघा सेम आहे, फक्त इथे काय करायचं, 3 घ्यायचं, 3 × 3 × 4 संख्या आहे ना, 3 × 3 × 2 × 1, बघा इथे काय, 3 × 3 × 2 × 1, 3 × 3 = 9, 2 × 9 = 18 म्हणजे काय होणार आहे, या किती संख्या तयार होणार आहे, 18, कारण इथे झिरो होता म्हणून आपण ही ट्रिक यूज केली। इथे काय दिलेलं, आपल्याला 4 अंक दिले, त्यामध्ये झिरो नाहीये, त्यामुळे ही ट्रिक यूज केली, म्हणजे काय होणार आहे, ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर। बघ नेक्स्ट क्वेश्चन बघा, 11 × 14, 13 × 18, 27 × 31, 21 × 24, 17 × 19 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती। आता इथे जर छेद समान असते तर आपण इझिली सॉल्व करू शकत होतो, आता इथे छेद समान आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, यांचा भाग द्यावा लागेल। पहिली संख्या बघा, 11 × 14, याला जर भाग दिला तर किती येणार आहे, 0.78। त्यानंतर 13 × 18, 13 × 18 किती येणार आहे, जर आपण भाग दिला तर 0.72। त्यानंतर 27 × 31, 26 × 31 याला जर भाग दिला तर किती येणार आहे, 0.87। त्यानंतर 19 × 24 ला भाग दिला तर किती येणार आहे, 0.79। आणि लास्टला कोणते, 17 × 19 किती येणार आहे, 0.89। आता बघा, याची सर्वात छोटी संख्या कोणती दिसते तुम्हाला, 72.72, म्हणजेच काय येणार आहे, आपला चढत्या क्रमाने, म्हणजे चढत्या क्रमाला सर्वात छोटी असते या प्रकारे। इथे काय येणार आहे, 13.18, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 500 मीटर लांबीची आघाडी 560 किलोमीटर धावते, तर तिला 700 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल। काय विचारलंय, 700 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल। आता बघा कोणता फॉर्म्युला युज करतो आपण, वेळ बरोबर अंतर छेदात वेग, कोणता फॉर्म्युला युज करणार आहे, वेळ बरोबर, कारण आपल्याला काय काढायचं, वेळ काढायचं। अंतर किती दिले बघा, अंतर अंतर किती दिले, 500 मीटर, 500 मीटर। त्यानंतर पुलाची लांबी दिली किती, 700 मीटर, 7 × 5 = 12 म्हणजे 1200। त्यानंतर वेग किती दिले आपल्याला, वेग वेग दिला आपल्याला 60, तर व्हॅल्यू टाकू आपण 1260, 5 × 18, हे वरती गेल्यावर काय होणार आहे, 1200 × 18 = 60 × 5, 0 करतात, 6 × 7 = 12 म्हणजे 20 होतात, 5 × 20 म्हणजे किती, 4 × 18 किती होता, 18 × 72 सेकंड। ऑप्शन नंबर 3 काय तुमचं करेक्ट आन्सर। इथे फक्त तुम्हाला काय करायचंय, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आणि अंतर दिलेलं आहे तुम्हाला, अंतर आणि काय दिलेलं आहे, लांबीचा पूल, अंतर आणि पूल यांचं काय करायचं, प्लस करायची, नंतर व्हॅल्यू टाकून इथे 5 × 18 लक्षात ठेवायचं, वरती गेलं काय होतं त्याचं, 18 × 5। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 0.8 / 16 / 15 अधिक 0.5 / 5 / 8, बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे, 0.8, 0.8 पॉइंट मध्ये दिलेलं आहे, म्हणजे पॉइंट म्हणून आपल्याला जर सॉल्व करता येत नसेल तर काय करायचं, 0.8 जर आपल्याला जर इथे फक्त 8 पाहिजे असेल तर काय येणार आहे, 8/10, त्यानंतर भागिले 16/15 अधिक 0/5 / 5
पांच छेदात आठ बघा आधी इथे आपण जर गुणिले केलं आठ छेदात दहा गुणिले केलं तर हे पंधरा काय जाणार आहे वरती जाणार पंधरा छेदात सोळा आता इथे बघा झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पाच ला जर आपण भाग दिलं तर काय येणार आहे झिरोच येणार आहे त्यानंतर उरतं काय झिरो त्यानंतर भागिले ही संख्या होते आता ह्या संख्येनेही झिरोला भाग दिलं तर काय येणार आहे झिरोच येणार आहे म्हणजे काय इथे येणार आहे झिरो हे पूर्ण काय झिरो आहे त्यानंतर राहिलं काय एवढंच पॅकेट आठ एक आठ आठ दुने सोळा पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा त्यानंतर उरतं किती तीन छेदात चार तीन छेदात चार ला जर आपण भाग दिला तर किती येतं झिरो पॉईंट पंच्याहत्तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच ऑप्शन नंबर दोन काय नेक्स्ट क्वेश्चन बघा आकृती दिली आपल्याला ए आणि बी वरील आकृतीत बी मधील आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे आकृती ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहेत जर ए मधील आयताची लांबी वीस आहे लांबी किती ही काय आहे तुमची लांबी वीस आहे वीस आणि रुंदी किती दहा आणि रुंदी दहा असेल तर दोन्ही आयतामधील रेखांकित भागांच्या क्षेत्रफळातील फरक किती क्षेत्रफळातील फरक विचारला बघा आपल्याला काय दिलंय आयताची रुंदी अनुक्रमे बघा इथे काय दिसते तुम्हाला त्रिकोण म्हणजे काय त्रिकोणाचे क्षेत्रफळ येणार आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती येणार एक छेदात दोन गुणिले लांबी गुणिले रुंदी बघा इथे आपल्याला ए च तर माहित आहे काय ही लांबी आणि ही रुंदी आता बी च काय सांगितलंय ए मधील आयताची लांबी रुंदी इथे बघा बी मधील आयताची लांबी रुंदी अनुक्रमे आकृती ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पटे म्हणजे लांबी काय दुप्पटे आता ही लांबी झाली म्हणजे ही काय येणार आहे चाळीस येणार आहे त्यानंतर दीडपट सांगितले काय रुंदी रुंदी किती दीडपट सांगितले म्हणजे किती येणार आहे पंधरा येणार आहे बघा आता पहिल्या आकृती ए च आपण सॉल्व करू एक छेदात दोन गुणिले वीस गुणिले दहा बे का बे किती येतात शंभर येतात ए ची काय व्हॅल्यू आली शंभर त्यानंतर बी ची सॉल्व्ह करू आपण एक छेदात दोन गुणिले चाळीस छे गुणिले पंधरा बी दुने चार बे दुने चार पंधरा दुने तीस म्हणजे किती तीनशे आता विचारलं काय दोन्ही आयताच्या रेखांकित भागांच्या क्षेत्रफळाचा फरक विचारलाय फरक विचारला आपल्याला फरक तर फरक काय येणार आहे तीनशे वजा शंभर म्हणजेच किती दोनशे म्हणजेच काय येणार आहे ऑप्शन नंबर एक काय तुमचं करेक्ट आन्सर इथे फक्त काय करायचं होतं आपल्याला पहिल्या आयताची आपल्याला माप दिलेलं होतं इथे त्याच्या दुप्पट आणि दीडपट हे सांगितलं होतं त्यावरून आपण काय केलं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला युज केला एक छेदात दोन लांबी गुणिले रुंदी त्याचप्रमाणे काय आलं ऑप्शन नंबर दोन करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन बघा सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती आता सर्वात मोठी मूळ संख्या किती सत्त्याण्णव त्यानंतर विषम संख्या संयुक्त विषम संख्या सांगितली किती येणार आहे नऊ येणार आहे संयुक्त विषम संख्या बघा आता इथे तुम्हाला असं वाटत असेल की सर्वात लहान विषम संख्या तर एक आहे सर्वात लहान विषम संख्या काय एक आहे इथे नऊ कसे आले तर नऊ कसे आले संयुक्त विषम संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्याचे फॅक्टर पडतात ठीक आहे म्हणजे आता किती भेटले आपल्याला सत्त्याण्णव अधिक नऊ सहा दहा एकशे सहा ऑप्शन नंबर दोन काय तुमचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा स्टार स्टार सहा ही पूर्ण संख्या या संख्येस बाराने निशेष भाग जातो म्हणजे या संख्येला काय होतं बाराने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी समान अंक असलेले बघा स्टारच्या जागी समान अंक आहे म्हणजे यातून कोणता तरी एक अंक इथे आहे आणि त्यांनी बाराला निशेष भाग जातो आता बाराची कसोटी तुम्हाला माहिती असेल तर हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता कसोटी बाराची कसोटी काय तीन व चार ला पूर्णपणे भाग जात असेल तर पूर्णपणे भाग जातो आता बघा
काय सांगितलं तीन व चार. आता तीनची भी कसोटी तुम्हाला माहिती पाहिजे. तीनची कसोटी काय, तीनची कसोटी आता ज्या संख्या दिल्या तुम्हाला, ज्या संख्या दिल्या आता बघा इथे ऑप्शन मधून तुम्ही एक संख्या घ्यायची कोणती तरी, त्या संख्यांची काय करायची, बेरीज करायची त्यांची. टोटल टोटलला जर तीनने भाग जात असेल, टोटल तीनने भाग जात असेल, टोटलला तीनने तीनने भाग जात असेल तर, असेल तर म्हणजे त्याच्या टोटलला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने पूर्णपणे भाग जातो, पूर्णपणे भाग जातो. त्यानंतर आता चारची कसोटी काय, तर चारची कसोटी काय, चारची कसोटी बघा आता किती दोन संख्या द्या. आता एक्झाम्पलसाठी बघा 322 असेल, 322 बघा हे काय झालं तुमचं एकक आणि दशक, म्हणजे हे दोन्ही संख्या एकक आणि दशक, एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून, स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला चारने भाग जात असेल तर, चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला, त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो, चारने भाग जातो. आता बघा आपण एक्झाम्पल साठी काय करू, या कसोट्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. मग इथे 12ची कसोटी, 3 व 4, 3ची कसोटी आणि 4ची कसोटी. आता इथे आपण 5 घेऊन बघू, बघा 5, 5, 5, 6 म्हणजे काय झालं 56. आता 4च्या कसोटीपासून सुरुवात करू, हे टोटल करण्यापेक्षा 4ने भाग जातो का पूर्णपणे, नाही जात. त्यानंतर बघा 4, 6 या दोन, याला 4ने जर भाग दिला, 4 × 4, 4 × 8 नाही जात, म्हणजे आपण संख्येला नाही जात. त्यानंतर 7 घेऊ आपण, 7, 7 आणि 6 76ला भाग देऊ आपण किती, 4ने. त्यानंतर बघा 76ला भाग देऊन बघू 4ने, बघा 4 × 4 किती, 4, 9 × 36 19 याने भाग जातो. आता याने भाग जातो, आता 3च्या कसोटीने चेक करून बघू, 7 × 7 = 14, 14 × 6 किती 20. 3 × 20 भाग जातो का, नाही जात, म्हणजे ही संख्या नाही येणार. त्यानंतर 3 घ्या किती, 3, 3, 6 म्हणजे 36, 4ने भाग देऊ, 9 × 36 आता इथे या संख्येने जातो. आता 3ने चेक करू आपण, 3 × 3 = 6, 6 = 12 3 × 12 म्हणजे काय येणार आहे आपला आन्सर, ऑप्शन नंबर 4. या प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. फक्त इथे लक्षात ठेवायचं 12ची कसोटी आधी ते काय, 3 आणि 4ची कसोटी तुम्हाला माहिती असणं गरजेचं. 3ची कसोटी काय, टोटल करायची आणि भाग द्यायचा. 4ची कसोटी काय, लास्टचे 2 डिजिट एवढंच लक्षात ठेवायचं, लास्ट 2 डिजिट म्हणजे एकक दशक, आणि त्यांना काय करायचं, 4ने भाग द्यायचा. काय आला, ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर. तर याच प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथेच संपलं. जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत. थँक्यू.